जातीन स्पर्धक आपल्या डेंजर झोन मध्ये गेलेले आहेत, त्यांच्यापैकी आज कुणाला बाहेर जावं लागतं मी तिघींना पुन्हा मंचावर बोलवते. ऋतुजा, अभिलाषा आणि अश्विनी, ऑल द बेस्ट. मागच्या आठवड्यात परीक्षकांनी दिलेल्या गुणांचं महत्त्व 70% आणि तुम्ही पाठवलेल्या मतांचं महत्त्व 30% यानुसार आजचा निकाल काय आहे बघूया. ऑल द बेस्ट वन्स अगेन. स्टार्ट प्लीज. अश्विनी देशपांडे, ऋतुजा, अभिलाषा तुम्ही दोघी बसू शकता. अश्विनी, आजचा रिझल्ट मला अगदी सुरुवातीपासूनच माहिती होता, मला सगळ्यांनाच माहिती होती की खूप डिफिकल्ट रिझल्ट असणार आहे आजचा, कारण पहिल्यांदाच ह्या दोघी जणी बॉटम 3 मध्ये आल्या आणि मागच्या वेळेला तू पुन्हा सरफेस होऊन चांगले मार्क तुला मिळत होते आणि एकदम ह्यावेळेला परत काय गडबड झाली मला माहिती नाही, पण दिस इज नॉट दी एंड जसं मी प्रत्येकालाच सांगते. आणि तुझं गाणं जसं सलीलनी तुला सांगितलेलं आहे की तू अगदी मी गायिका आहेस, मूळची गायिका आहेस, हे तुझं गाणं ऐकूनच कळतं, त्याच्यामुळे टॅलेंट कुठेच जात नाही. आणि खूप खूप तुला पुढे गेलेलं आम्हाला सगळ्यांना बघायला आवडेल. काही वुड यू लाईक टू से समथिंग? लविताई, तू म्हणले तसं की प्रवास इथे संपत नाही, इनफॅक्ट इथून प्रवास सुरू झालेला आहे. गाण्यात खूप काही करायचं आहे, खूप अजून शिकायचं आहे. शास्त्रीय संगीतही खूप शिकायचं, खूप त्यातही बरंच काही करायचं आहे. त्यामुळे प्रवास इथे सुरू झालेला आहे आणि इथून जाताना निश्चितच वाईट वाटतं आहे, कारण एकंदरीत इथलं वातावरण हे खूप मिस करणार आहे. सगळ्या मैत्रिणी आणि मित्र यांनाही अर्थात मी खूप मिस करणार आहे. इथे गाण्याची संधी मिळाली हेच खूप मोठं भाग्य आहे माझं. मी इथपर्यंत येऊ शकले ह्यात मला खूप समाधान आहे आणि खूप यश आहे माझ्यासाठी. आणि एवढे उत्कृष्ट वादक त्यांच्या बरोबर गायला मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढे चांगले मेंटर्स लाभले, विशेष करून सलीलदादांच्या ग्रुपमध्ये मी आहे. तर सलीलदादांकडनं मला खूप मार्गदर्शन मिळालं, ज्यातून मला गाण्यांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. सो थँक्यू सर व्हेरी मच. आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट तर आहेच आहे, त्यामुळे मी इथपर्यंत आहे. माझे गुरुजन ज्यांनी आत्तापर्यंत खूप मेहनत घेतली आहे माझ्यावर, तर त्यांच्यामुळे मी इथे आहे. आणि तुलाही खूप मिस करेन. मी तर मी खूप मिस करीन तुला. आणि मला इनफॅक्ट ह्या शेड्यूलमध्ये मला सुरुवातीपासूनच एवढा त्रास होतोय की सगळेजण आपण म्हणजे फायनल्सपर्यंत सगळे एवढे क्लोज येतात, सगळ्यांना एकमेकांबद्दल कळतं, आपण सुद्धा एपिसोड सुरू होण्याआधी गप्पा मारतो, तर वील ऑल मिस यू. बट आय एम व्हेरी हॅपी की इकडनं तुला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आणि सगळ्या महाराष्ट्राला अश्विनी देशपांडे हे नाव त्यांच्यापर्यंत पोहोचलंय, तुझं गाणं पोहोचलेलं आहे. मला वाटतं ह्याच्यातच खूप मोठं यश आहे, नाही का? सो ऑल द बेस्ट. सलील, अवधूत काही सांगायचं? मला असं वाटतं की तू ज्या प्रकारची गाणी पहिल्यापासून या स्पर्धेत गायलीस, तर महाराष्ट्राचा जो पारंपरिक नाट्यगीतं, उपशास्त्रीय पारंपरिक भावगीतं ऐकणारा जो ऑडियन्स आहे, त्याने तुझ्या गाण्यावर खूप भरभरून प्रेम केलं. कारण आपण असतो तेव्हा टाळ्या वाजवणारे लोक असतातच, कारण ती एक प्रोसिजर असते गाणं संपल्यावर टाळ्या वाजवणं. पण एखादी व्यक्ती गात नाहीये म्हणून त्या व्यक्तीची आठवण होणं ही जास्त मोठी गोष्ट आहे, आणि ती नक्की तुझ्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात घडेल. आणि याचं मला असं वाटतं की हे आपलं यश आहे, माझं पण मी यश असं समजतो. कारण तुला, तू जेव्हा इथे आलीस तेव्हा अरे अरे ज्ञाना झाला सी पावन किंवा अशी सगळी गाणी गात होतीस, आणि तुला
अहो दाजीबा गावात होईल शोभा, तू म्हणलीस की बापरे हे गाणं मी गातीये, किंवा तू पुण्याची मैना गायलीस, तर मला असं वाटतं तुला एक नवीन अश्विनी तुझ्यामध्ये सापडली या स्पर्धेच्या निमित्ताने, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मी जसं मगाशी तुला गाण्यानंतर कॉम्प्लिमेंट दिली की तू बेसिकलीच एक उत्तम सिंगर आहेस, आणि उत्तम सिंगर स्पर्धेतही उत्तम असतो आणि स्पर्धेनंतरही उत्तमच असतो, तर तू अशीच उत्तम राहा आणि आपण पुन्हा पुन्हा गाण्याच्या निमित्ताने भेटू हे नक्की. ऑल द बेस्ट. तू आत्तापर्यंत तुझा एक ठसा ह्या मंचावरती उमटवलेला आहेस आणि तू उत्कृष्ट पार्श्व गायिका होण्याची संपूर्ण सगळी लक्षणं तुझ्यामध्ये आहेत. आणि तू जरी आता तुझा संसार असला, तुझं सगळं जे काही तुझ्या दररोजच्या या गोष्टी असल्या, तरी देखील त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रोफेशनल सिंगर म्हणून करिअर करण्यासाठी तू जरूर विचार कर, त्याला महत्त्व दे, त्याला प्रायोरिटी दे, असं मी तुला सांगेन. कारण उगाच कुणीला कुणातरी सांगायचं की तू प्रोफेशनल करिअर करण्याकडे लक्ष दे आणि त्याच्यासाठी अमुक अमुक गोष्टींचा त्याग कर हे बरोबर नाही, पण मी तुला नक्की सांगेन की तुझ्यामुळे त्या ॲबिलिटीज आहेत, त्यामुळे आता ह्याच्यापुढे इथपर्यंत तू पोचलेस ह्याचाच अर्थ तू एक प्रोफेशनल चांगली पार्श्वगायिका होण्याची सगळी जी काय लागतात त्या गोष्टी तुझ्याकडे आहेत आणि त्यामुळे तू जरूर ट्राय करायला हवंस. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगेन की आज तुझं हे जे बाहेर जाणं आहे ना, हे हा मंच कायम लक्षात ठेवील, महाराष्ट्र लक्षात ठेवील. All the best. All the best. Tujhya ekandar purcha pravasasathi. Sare ga ma pa, aiya, sare ga ma pa.